आंदोलन करणारे मनसे कार्यकर्ते हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत. संजय राऊत यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन सुरू होतं. पाचोऱ्यात पोलिसांचा फौजफाटा हा तैनात करण्यात आलाय. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा हा बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त करण्यात आलाय. पोलीस आणि होमगार्ड मिळून 450 कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. उद्धव ठाकरे यांची सत्तांतरानंतर पहिल्यांदा जळगावच्या पाचोऱ्यामध्ये जाहीर सभा होणार. या सभेच्या आधी मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यमय घडामोडी या पाहायला मिळत आहेत. संजय राऊत हे या आधीच सभेची पूर्ण तयारीसाठी पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत. तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. पाचोऱ्यात यासंदर्भात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा हा बंदोबस्त असल्याची माहिती मिळते. तर उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती मिळते. पोलीस आणि होमगार्ड मिळून 450 कर्मचारी तैनात असल्याची माहिती मिळते. यासंदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी सुमित देशमुख हे माझ्यासोबत जोडलेले आहेत. सुमित, काय बेटा, खरं तर संजय राऊत यांच्या विरोधात मनसेनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय, पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलंय, या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? अगदी बरोबर, कारण की कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी एक हा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास 450+ अधिक पोलीस असतील, होमगार्ड असतील, यांचा या ठिकाणी पाचोऱ्या गावात बंदोबस्त लावलेला आहे. जसं की आपण काल बघितलं की काल शिंदे गटाने राऊतांच्या विरोधात आंदोलन छेडलेलं होतं, त्याचप्रमाणे आज पहाटे राऊतांच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे, त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी ठिकठिकाणी आंदोलनकर्ते आंदोलन करतायत आणि त्यांना निषेध व्यक्त करतायत आणि कायदा सुव्यवस्था कोणी हाती घेऊ नये यासाठी हा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पाचोऱ्या गावात आता नुकतंच उद्धव ठाकरे यांचं आगमन देखील होत आहे आणि याला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस या ठिकाणी ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. करणजी, नक्कीच सुमित, खरं तर हा जो आंदोलन मनसेच्या कार्यकर्त्याकडनं करण्यात होता, हे आंदोलन नेमकं कुठं झालंय, सभेच्या ठिकाणून हा ही जी जागा आहे ती किती लांब आणि नेमकं किती कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं, या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? सभेच्या जवळच असलेलं जे चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, या चौकाच्या ठिकाणी हे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. जवळपास 50+ अधिक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि जवळच असलेलं ज्या ठिकाणी सभा होते, सभा मैदानाजवळ, त्याच्या जवळच असलेलं चौकामध्ये हे मनसे कार्यकर्ते राऊतांच्या विरोधात आंदोलन करत होते. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना ताब्यात, जवळपास 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नक्कीच सुमित, खरतर वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी या उद्धव ठाकरे यांच्या जे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जळगावच्या पाचोऱ्यामध्ये ही सभा होत आहे, सभेच्या पूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व घडामोडीच्या नंतर सध्या तिथली परिस्थिती कशी आहे, तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे का? नक्कीच करणजी, या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागून आहे, या ठिकाणी तणावपूर्व वातावरण देखील आहे, काही ठिकाणी जल्लोषाचं देखील वातावरण आहे. पण जसं की आपण काल बघितलं की शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे की आम्ही पाचोऱ्यामध्ये येऊन सभेत घुसणार आहोत, यामुळे पोलिसांनी जे काही बंदोबस्त ठेवलेला आहे तो एकदम कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानेच बंदोबस्त ठेवलेला आहे आणि प्रत्येक गोपनीय पोलीस देखील या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांमध्ये फिरत आहेत, कुठं काही गालबोट लागू नये याचीही दक्षता या ठिकाणी पोलीस यंत्रणा घेत आहेत. करणजी, नक्कीच, खरं तर याची दक्षता पोलीस यंत्रणेकडनं घेण्यात येत आहे आणि उद्धव ठाकरे हे देखील पाचोऱ्यामध्ये लवकरच दाखल होतील आपण म्हणाला, त्या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? जळगाववरून पिंपळा गावात उद्धवजी ठाकरे यांनी भूमी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिपूजनाचं उद्घाटन केलेलं आहे. त्यात आता जळगाववरून पाचोऱ्याकडे निघालेले आहेत. विदिन 10 मिनिटांमध्ये उद्धवजी ठाकरे यांचं जळगाव आपलं पाचोऱ्या शहरामध्ये आगमन होत आहेत. आगमन होताच त्यांच्या गाडीच्या समोर मोटरसायकल रॅली देखील या ठिकाणी 500+ अधिक कार्यकर्ते निघाले. या संपूर्ण सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे, मात्र तुर्तास या अतिशय महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.